कोतवाली पुलिस थाना अंतर्गत आने वाले स्वामी विवेकानंद डीएल कॉलेज में 13 तारीख को चोरी की घटना सामने आई थी। कोतवाली पुलिस द्वारा चोरी करने वाले 4 आरोपी पुलिस के हिरासत में है। शहर के ग्रेट नाग रोड स्थित स्वामी विवेकानंद डीएल कॉलेज में अज्ञात चोरों ने स्कूल के रूम का ताला तोड़कर रूम में प्रवेश किया और फैन, प्रिंटर मशीन व अन्य ऐसा कुल मिलाकर 40,500 रुपए का मुद्देमाल चुराया है। स्वामी विवेकानंद डीएल कॉलेज ग्रेट नाग रोड तिथं कार्यरत आहे ते दररोज लॉकडाऊन चालू झाल्यापासून दररोज शाळेमध्ये जाऊन आपल्या वस्तू चेक करत होते। 12 तारखेला सकाळी चेक करून गेले होते। 13 तारखेला जेव्हा चेक करायला तेव्हा त्यांना त्यांच्या रूममधले एकूण 2 कॉम्प्युटर, 2 प्रिंटर, 4 फॅन हे दिसून आले नाही, त्यामुळे त्यांनी 13 तारखेला तक्रार दिली। तक्रारीला आपण घरफुटीचा गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्याचा तपास करत असताना आजूबाजूला जुवेनगर, कायदनगर, जे कोटपट्टे आहे आम्हाला माहिती मिळाल्यानंतर त्यातून आम्ही 13 तारखेला 4 लोकांना अटक केली। अटक केल्यानंतर त्यांच्याकडून विचारपूस केली असता त्यांनी ते चोरी केल्याने कबूल केले। त्यांना अटक करून त्यांच्याकडून एकूण 4 फॅन, 2 कॉम्प्युटर, 1 प्रिंटर आणि 4 कूलर असे जप्त केलेले आहे। सध्या त्यांना सुद्धा पिशा मिळाली आहे। तर चोरी करून काय करत काय उद्देश काय होता चोरीच्या मुलाचा? चोरीचा उद्देश त्यांचा हाच आहे की कुठलीही वस्तू आता सध्या लॉकडाऊन आहे, जे मिळेल ते घेऊन जेव्हा लॉकडाऊन उठेल तेव्हा विकून त्याचा पैसा घेतो। पुलिस ने इस वारदात को अंजाम देने वाले 4 आरोपियों को धर दबोचा है। आगे की जांच कोतवाली पुलिस कर रही है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NPCN न्यूज, नागपुर।